कोपरगाव शहरातील एक नामांकित बँकेसंदर्भात वेगवेगळ्या अफवा पसरत असल्यानं कोपरगाव शहरातील ठेवीदारांमध्ये संभ्रम पसरला असून सदर बड्या बँकेतील ठेवी काढण्याकरता ठेवीदारांची रीग लागल्याची माहिती मिळते. बँक म्हटलं की सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांची आर्थिक रक्तवाहिनीच. या रक्तवाहिन्यांचा लेखाजोखा करण्याकरता सहकार विभागाकडून 31 मार्च ही ताळेबंद ठरवलेली असते. या दरम्यान शहरातील सर्वच बँका आपल्या कर्जदारांना केलेल्या कर्जपुरवठा वसुली करता तगादा लावून आपल्या बँकेची स्थिती ही सक्षम असून नफ्यात दाखवण्यात प्रयत्नशील असतात. कोपरगाव शहरातील अशीच एक बँक त्या बँकेच्या एका संचालकाकडे कर्जाची थकबाकी असल्यानं त्या संचालकानं सदर कर्जाची रक्कम OTS द्वारे म्हणजेच वन टाइम सेटलमेंटद्वारे परतफेड करण्याची मागणी केली आहे. मात्र इतर संचालकांनी त्यास विरोध केलाय, त्यामुळे संचालकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. सदर संचालकाची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही कर्जामध्ये सवलत का द्यावी असा संचालकांनी प्रश्न उपस्थित केलाय. याबाबत या घटनेची चर्चा शहरामध्ये उलटसुलट दबक्या आवाजात सुरू होऊन याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांनी आपण केलेल्या आपल्या सुरक्षित भविष्यासाठी मोठ्या भरवशानं ठेवलेल्या ठेवी काढण्यास सुरुवात केली आहे. तर काही ठिकाणी बँक कधी कोणत्या दिशेने जाईल याचा नेम नाही अशी चर्चा सुरू आहे. यापूर्वीही एका बँकेच्या गैरव्यवहारामुळे सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसली होती. याचा वाईट परिणाम आजही मार्केटमध्ये दिसून येतोय. अनेकांना आजाराकरता उपचार घेता आले नाही तर अनेकांच्या मुलांचे शिक्षणाचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले तर काहींना आपल्या लाडक्या मुलामुलींचे लग्नही पुढे ढकलावे लागले होते. ही वेळ पुन्हा येऊ नये म्हणून ठेवीदार काळजी घेऊन सतर्क झालेत. दरम्यान मोठा नावलौकिक असलेली ही लोकांची बँक आणि पॉश घरातील संचालक असलेल्या या बँकेप्रती ग्राहकांचा विश्वास डळमळला जाणं हे बँकेच्या भविष्याच्या दृष्टीने घातक आहे. शिवाय सूर्यासारखे तेज असणाऱ्या संचालकामुळे लोकांच्या या बँकेचा अस्त होऊ नये म्हणजे मिळवलं. ब्युरो रिपोर्ट, SN मीडिया, कोपरगाव.